हाय फ्रेंड्स, माझं नाव चैतन्य पत्के अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. अनफॉर्च्युनेट न्यूज आहे इंडियन क्रिकेट फॅनसाठी, कारण रिषभ पंत कोविड-19 साठी पॉझिटिव्ह आला आहे. त्याला आता आयसोलेशनमध्ये प्लेस करण्यात आलं आहे. विकेटकीपर बॅट्समन रिषभ पंत अँड थ्रोडाऊन स्पेशलिस्ट दयानंद गरानी हे दोघं पण कोविड-19 साठी पॉझिटिव्ह आलेले आहे. ॲट द सेम टाईम 3 अदर्स इन्क्लुडिंग बॉलिंग कोच भरत अरुण, वृद्धिमान सहा अँड अभिमन्यू ईश्वरन आर इन सेल्फ आयसोलेशन. हा टीम इंडियासाठी खूप मोठा झटका आहे. 5 मॅच टेस्ट सिरीज जी इंग्लंडविरुद्ध 1 ऑगस्टला सुरू होते आहे, बट आय एम शुअर टीम इंडिया याच्यामधनं काही ना काहीतरी ऑप्शन काढून येईल, कारण वृद्धिमान सहा आणि रिषभ पंत आता आयसोलेशनमध्ये आहे. सो ओनली केएल राहुल रिमेन्स दी ओनली ऑप्शन, सॉरी, जो विकेट किपिंग ड्युटीज परफॉर्म करू शकतो. BCCI सेक्रेटरी जय शाह यांनी स्पेसिफिकली सांगितलं पण होतं की प्लेयर्सनी Euro 2020 आणि विम्बल्डनला जायला अवॉइड करायला पाहिजे. बट एनीवेज, आता जे झालं ते झालं. मी जसं की व्हिडिओच्या स्टार्टला म्हटलं, केएल राहुल ऑप्शन आहे आणि इंडियन टीम या क्रायसिसला पण पुट ओव्हर करेल. आणि नो नीड टू वरी बिकॉज आवर बेंच स्ट्रेंथ इज द बेस्ट इन द वर्ल्ड. सो तुम्हाला माझ्या या व्हिडिओ कसा वाटला, हा माझा व्हिडिओ सॉरी, हे जरूर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. न विसरता माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा फर्दर नोटिफिकेशनसाठी. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन एव्हरी वन स्टे होम, स्टे सेफ, टेक केअर अँड बाय.